जनजागृती अभियान सड़क सुरक्षा जीवन सुरक्षा या अभियाना अंतर्गत नागरिकांनी स्वतःची काळजी घेत वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी चतुर्शृंगी वाहतूक विभाग पुणे शहर पोलीस यांच्या विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. वाहतुकीकडे नियम व्यवस्थितरित्या पाळणाऱ्या नागरिकांना मास्क आणि सॅनिटायझर देऊन त्यांचं कौतुकही यावेळी करण्यात आलंय. पुणे शहराचे सह पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण यांनी यावेळी सांगितले. तसेच यावेळी पुणे शहराचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, चतुर्शृंगी वाहतूक विभागाचे प्रकाश मासळकर, पोलीस उपनिरीक्षक राहुल शेळके व सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या करण्यासाठी प्रयत्न केले. सध्या 18 जानेवारी पासून 17 फेब्रुवारी पर्यंत रस्ता सुरक्षा महिना आपण सेलिब्रेट करतो आहोत. त्या अनुषंगाने पूर्ण पुणे शहरामध्ये वाहतूक नियमनासाठी आपण सामान्य जनतेला, वाहन चालकांना आवाहन करतो आहोत की आपण आपली सिक्युरिटी किंवा आपल्या जीवनाची रक्षा किती महत्त्वाची आहे आणि या संदर्भात त्यांनी हेल्मेट घातलं पाहिजे, वाहतुकीचे नियम पाळले पाहिजे, आपल्या गाड्यांची सुरक्षा ठेवली पाहिजे अशा अनेक गोष्टी ज्या वाहतुकीच्या नियमनात येतात त्या संदर्भाने आम्ही त्यांना प्रबोधन करत आहोत. आजचा आमचा हा कार्यक्रम जो आहे तो सह्याद्री इंडस्ट्री यांच्या वतीने आपण हा सादर करत आहोत. याच्यामध्ये सह्याद्री इंडस्ट्रीकडून आणि चतुर्शृंगी वाहतूक विभाग चे जे सिनियर इन्स्पेक्टर आहेत मासाळकर आणि इतर त्यांचे सगळे कलीग असा मिळून आज दिवसभर एक कार्यक्रम राबवणार आहे. या कार्यक्रमामध्ये जे वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम फॉलो करता आहे, फॉर एक्झाम्पल झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे उभं राहत आहेत किंवा हेल्मेट पाळता आहे अशा यांचा आम्ही गुलाब देऊन किंवा मास्क देऊन सॅनिटायझर देऊन आम्ही सत्कार करत आहोत आणि त्यांना याच्यातूनच सगळ्या जनतेने किंवा सगळ्या वाहन चालकांनी उत्स्फूर्तपणे त्यांनी त्याचं कॉग्निझन्स घेऊन आपण पण सगळ्यांनी त्याच्यामध्ये वाहतुकीचे नियम पाळले पाहिजे हा संदेश आम्ही देत आहोत. रिस्पॉन्स चांगला आहे कारण त्या आपल्या पुणे शहरातला चतुर्शृंगी जो मार्ग चौक आहे, विद्यापीठ चौक हा खूप महत्त्वाचा आहे. तिथे पाषाण, औल, बाणेर आणि पुणे शहरातनं बाहेर जाणारी पूर्ण मोठी ट्रॅफिक आहे. जे मुंबई हायवेला जाणारे लोक आहेत ते सुद्धा इथून जातात आणि इथून खूप मोठा आणि महत्त्वाचा चौक हा आहे. त्यामुळे इथे ॲक्सिडेंटचं पण प्रमाण म्हणजे या चौकात नाही परंतु गाड्यांची संख्या खूप असल्यामुळे आणि रहदारीचा फ्लो जास्त असल्यामुळे ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते. त्यामुळे हा चौक सध्या पुणे शहरातला खूप महत्त्वाचा चौक मानला जातो आणि इथे प्रबोधन जर का केलं तर जास्तीत जास्त वाहन चालकांना इथे आपण प्रबोधन करू शकू म्हणून आम्ही या चौकामध्ये प्रबोधन करतो. थँक्यू.